बघा इथपर्यंत स्ट्रक्चर ऑफ अँटीबॉडी. आता अँटीबॉडीचा स्ट्रक्चरचा आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे की व्हॉट इज मीन बाय अँटीबॉडी स्ट्रक्चर. हे पण झालं होतं. समोरचा मुद्दा पहा की हे चालू होतं आपलं की फॉर्मेशन ऑफ अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. कशा पद्धतीचा अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स काय होतो, फॉर्म होतो. तुम्हाला समजून सांगतो मी कशा पद्धतीचा अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स फॉर्म होतो. आता एक लक्षात घ्या की अँटीजन, आता अँटीजनला काय म्हणतो आपण, अँटीजन मीन्स फॉरेन सबस्टन्स, म्हणजे बाहेरचा पदार्थ. त्याच्यानंतर प्लसमध्ये ही झाली अँटीबॉडी. अँटीबॉडी काय करती, बॉडीमध्ये तयार होती, म्हणजे काय, स्टिम्युलेट होणे. आणि नंतरचा शब्द काय झाला, अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स, अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. जर आपण स्ट्रक्चरल रिप्रेझेंटमध्ये ज्या वेळेस बघणार आहे, आता हा झाला अँटीजन, वाय सेफ अँटीबॉडी, वाय सेफ अँटीबॉडी हा फॉरेन सबस्टन्सला अँटीबॉडी अशा पद्धतीचा काय करणार आहे, किल करणार, म्हणजे अशी कैचीसारखी दाबणारी. म्हणजे कोणताही बाहेरचा पदार्थ जर बॉडीमध्ये एंटर झाला, सबस्टन्स, तर अँटीबॉडी त्याला काय करणार आहे, दाबणार आहे आणि त्या अँटीबॉडीला किल करणार आहे. आता खाली एक दिलेलं आहे, आता बघा, फॉर्मेशन ऑफ अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स, फॉर्मेशन ऑफ अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. स्टडी ऑफ अँटीजन अँटीबॉडी इंटरॅक्शन इज कॉल्ड ॲज सेरोलॉजी. अँटीजन अँटीबॉडीचा स्ट्रक्चरचा अभ्यास करण्यासाठी त्याला आपण काय म्हणतो, सेरोलॉजी असं म्हणतो. जसं आपलं बायोलॉजी आहे, टू स्टडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम, दिस इज कॉल्ड ॲज बायोलॉजी. आता बॉटनी, आपण प्लॅंटचा अभ्यास करतो. झूलॉजी, आपण प्राण्याचा अभ्यास करतो. त्याच पद्धतीनं आपण अँटीजन अँटीबॉडीचा अभ्यास करण्यासाठी जी स्टडी करतो, त्या स्टडीला आपण काय म्हणतो, सेरोलॉजी असं म्हणतो. इच अँटीबॉडी इज स्पेसिफिक फॉर पर्टिक्युलरली अँटीजन, स्पेसिफाईड टू दॅट पर्टिक्युलरली अँटीजन. कंबाईन साईट ऑफ अँटीजन इज कॉल्ड ॲज अँटीजेनिक डिटरमाइन्स, दिस कॉल्ड ॲज अँटीजन डिटरमाइन्स. इपिटॉपस, आपण त्याला काय म्हणतो, इपिटॉपस ऑफ रिॲक्ट, दॅट इज ऑफ रिॲक्ट. विथ द करस्पॉन्डिंग अँटीजन बाइंडिंग साईट, करस्पॉन्डिंग अँटीजन बाइंडिंग साईट of antibody is called paratops, त्यालाच आपण काय म्हणतो, पॅराटॉप्स असे म्हणतो. महत्त्वाचा रोल जो आहे तो निभावणार आहे. द अँटीजन बाइंडिंग साईट पॅराटॉप्स आर लोकेटेड ऑन द व्हेरिएबल रिजन ऑफ द अँटीबॉडीज, दॅट इज टू स्टडी of is variable region into antibody, a small variation in the variable region is antibody. Some type of antibody, this region is variable, depends upon antigen, is that variable to specify site. Highly specific for a particularly antigen, highly site is a specified to is a particular antigen.
The variable region enable the antibodies to recognize the specific antigen and binding to specific antigen lock and key manner. That is lock and key. म्हणजे antigen ला lock and key म्हणजे बंद करून टाकण्याची काय करते ती बंद करून टाकते. म्हणजे आपण कसं आहे कुलपानं आपलं चाबीनं कुलप लावतो त्या पद्धतीचं ती काय करून टाकती बंद करून टाकते. म्हणून त्याला काय म्हणलं गेलं लॉक अँड की. का लॉक अँड की म्हणलं गेलं कारण जसं आपण चाबी कुलपानं लावतो तसंच लॉक अँड की मॅनर फॉर्मेशन इज अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सेस. आता अँटीजन ऑन ब्लड सेल. अँटीजन ऑफ अ ब्लड सेल. दीज आर सेवरल नोन ॲज अँटीजन ऑन द सर्फेस ह्युमन रेड ब्लड सेल. म्हणजे अँटीजन ऑन ब्लड सेल दॅट इज अ रोल ऑफ अँटीजन इज अ ब्लड सेल इज ह्युमन रेड ब्लड सेल. दीज अँटीजन गिव राईज टू डिफरंट ब्लड रिजन दॅट इज अ डिफरंट टू इज अ ब्लड रिजन. These are many genetically determined, that is a many genetically determined depends upon the group of system like other blood group or depends upon like ABO depends RH diffuse Kane's Lewis MNS Bombay blood group that is roll up ए बी ओ ब्लड ग्रुप. आता ए बी ओ ब्लड ग्रुप आपल्याला समजून घ्यायचा. ए बी अँड ओ ग्रुप हिअर इज डिस्कवर्ड बाय. ए बी ओ ग्रुप हा डिस्कवर कुणा केला कार्ल लँड स्टेनर इन 19 म्हणजे 1900 आपल्याला हे ग्रुप का झाला डेव्हलप झाला. लेटर ऑन द ब्लड ग्रुप ए बी वॉज डिस्कवर बाय लँड स्टेन. स्टडी दॅट इज स्टडी ऑफ ब्लड ग्रुप. आता बघा ब्लड ग्रुप हे डिफरंट्स असतात. म्हणजे काय काही व्यक्तीचे ब्लड ग्रुप ए आहे काही व्यक्तीचे ब्लड ग्रुप बी आहे काही व्यक्तीचे ए बी आहे काही व्यक्तीचे ओ ब्लड ग्रुप आहे. आता हे ब्लड ग्रुप त्यानं काय केले डिटरमाइन केले किंवा काय केले डिस्कवर आपण केले कार्ल्स या सायंटिस्टनं 1900 That is awarded was awarded by the Nobel Paritoshik Nobel Prize for discover is human blood group. ते सायंटिस्टला कार्सला नोबेल पारितोषिक सुद्धा 1902 दिलं गेलं होतं. ही फाउंड टू अँटीजन. ही फाउंड दॅट इज अ टू अँटीजन एगोलिजन्स ऑन द सर्फेस इज ह्युमन रेड ब्लड सेल. Name them antigen A and antigen B. He also notice the corresponding antibodies. Also notice that is a corresponding to antibodies. He is called as A and B. Formation of antigen antibody complex. Antigen antibody complex kasha paddhati cha ka hoto formation hoto kiwa tayar hoto. Antigen determine paratopics of antibodies found to epitopes that is virus. That structure of that's like into is Y shape of antigen that is Y shape of antigen that's virus and that's virus to antibody is a specific site to antigen into bind that's binding site of antigen that is antigen. That's antigen. Antigen that likes into antibody is a binding structure is a global protein. This reason some that's group is ABO group in man. ABO group in man study. Blood group ABO genotypics that's like of genotypics. Antigen on structure is RBC, that structure of RBC antigen. Antibody, antibody B, antibody A, that is a NEIL. Both antibody RA and anti
body B. Can be donor is a blood group, that's A blood group is a donor A and AB, B blood group donor B AB, and AB is a donor AB, that is inversely acceptor, that is inversely is acceptor. Any blood group that accept this person is AB group. Another O group is a inversely donor, that is inversely donor. Which group of inversely donor? O group is a inversely donor, that's like A, B, AB and O, this inversely donor of this blood group. Next point is important. AB system, the blood group are determined by present or absent is antigen. That antigen is a presence or absent of antigen. This person classified into four blood group, that is a classify into four blood group. Which blood group of classified A, B, AB and O? Of role important, AB is a inversely acceptor and O is a inversely donor, that determine into two group. This genotypic and antigen and antibody formation. बराबर इथपर्यंत पाहिलं तर इथपर्यंत पाहत असताना आपण महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये एक समजून घेतला की अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स कशा पद्धतीचा काय होतो फॉर्मेशन होतो. ही अभिक्रिया एक महत्त्वाची अभिक्रिया आहे आणि ही अभिक्रिया मॅक्झिमम आपल्या रेड ब्लड सेलमध्ये फॉर्मेशन होती. आता ही तुम्ही आता होमवर्क करायचं आहे अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स फॉर्मेशनमध्ये.